नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24/7 रोकठोक मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. येत्या मंगळवारपासून म्हणजेच 25 ऑगस्टपासून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयीची अंतिम सुनावणी ही सुरू होते आहे. त्या दृष्टीनं राज्य सरकारनं बरीच तयारी केलेली आहे. मराठा आरक्षण हे टिकवलं गेलंच पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारवर मराठा संघटनांचा मोठा दबाव आहे की हे आरक्षण टिकलं पाहिजे. त्या दृष्टीनं आज आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत, जे स्वतः मराठाविषयक आरक्षण तसंच मराठा समाजाला ज्या इतर योजना लागू झालेल्या आहेत त्यासंबंधीची जी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्याचे अध्यक्षसुद्धा आहेत. अशोक चव्हाण, या मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. तुम्ही नांदेडहून बोलता आणि बऱ्याच गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही अनेक वेळा झूम किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं मराठा आरक्षणासंदर्भातला आढावा घेतलेला आहे. राज्य सरकारची तयारी ही पूर्ण झाली आहे असा मराठा समाजाचा समज झालेला आहे. त्या अनुषंगानं तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो आहे की येत्या मंगळवारपासून जी अंतिम सुनावणी सुरू होते आहे त्यासाठी जी म्हणून तयारी राज्य सरकारनं करायची होती ती पूर्ण केली का? त्याचबरोबर जे आक्षेप वेळोवेळी मधल्या काळात घेतले गेलेत की राज्य सरकारनं मराठी टू इंग्लिश रूपांतर करण्याचं कामसुद्धा केलेलं नाही आहे, असे जे आक्षेप आहेत ते आता खोडीत निघतील का? आणि त्याचबरोबर ज्या शंका उपस्थित होत आहेत त्याही उपस्थित होणार नाहीत अशी बाजू राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील सुप्रीम कोर्टात मांडतील का? सगळ्यात सुरुवात मला अशी करायची आहे की उद्या गणपती बाप्पांचं आगमन आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता. सर्व प्रकारची विघ्न या राज्यातली, या देशातली, या जगातली कोरोनावर मात करून आपण निर्विघ्नपणे, आपला देशच नव्हे तर संपूर्ण जागतिक पातळीवर आपण या महामारीतून मुक्त व्हावं असं ईश्वरचरणी पहिली प्रार्थना आहे. आणि हे होत असताना मराठा आरक्षणाचा निकाल सुद्धा आपल्याला पोषक असा, जे हायकोर्टात आपल्या बाजूने निकाल लागला तशाच पद्धतीचा शिक्कामोर्तब हा सर्वोच्च न्यायालयात निघावा लागावा अशाच पद्धतीची गणपती बाप्पांच्या चरणी प्रथम मी प्रार्थना करणार आहे. दुसरा विषय असा आहे की मराठा समाज समजच नाही तर मराठा समाजाला एक खात्री पटलेली आहे की ज्या पद्धतीने आपल्या विद्यमान सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जी पावलं टाकलेली आहेत ती अतिशय विचारपूर्वक, काळजीपूर्वक, दिखावा नाही, प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये हे काम अतिशय व्यवस्थितपणे सुरू आहे आणि याची माहिती सकल मराठा समाजातल्या सर्व घटकांना विश्वासात घेऊनच आम्ही ही जी सुरुवात केलेली आहे. राज्य शासन आपलं काम करतंय, विविध संघटना आपापल्या चांगल्या त्या पद्धतीने आपली बाजू मांडत आहेत, वकिलांची अतिशय चांगली टीम ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि 25 तारखेला मूळ विषयावर विषय चर्चेमध्ये नाही आहे तर 25 सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा 2 मुद्दे महत्वाचे घेतलेले आहेत चर्चेमध्ये. ते म्हणजे हे आरक्षणाचा मुद्दा हा फिजिकल हिअरिंग माध्यमातून घ्यावा अशी आमची मागणी सातत्याने आहे. त्याही विषयावर चर्चा त्या दिवशी होणं अपेक्षित आहे आणि घटनापीठाकडे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंच समोर हा विषय जावा आणि त्या स्तरावर ह्याच्यावर चर्चा होऊन निर्णय व्हावा अशा प्रकारची महत्वाची मागणी, धोरणात्मक स्वरूपाची मागणी ही आमची आहे. म्हणून या पहिल्या या विषयावर निर्णय होईल आणि नंतर त्या निर्णयाच्या अनुसरून मग 1 तारखेपासून सुनावणी होण्याचा कार्यक्रम देखील सर्वोच्च न्यायालयाने या मागच्या हिअरिंग मध्येच स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे मी आशावादी आहे, तयारी पूर्ण आहे. समज गैरसमज करण्यामागे काही शक्ती लागली आहेत का अशी शंका वेळोवेळी येते. मी असं कोणावर बोट दाखवत नाही पण शंका मात्र येते की हे कशा करता चाललेलं आहे. एवढाच विषय आहे, मला राजकारण काही समजत नाही, मी राजकारणापासून फार लांब आहे. या विषया कुठतरी मला राजकारण कुठलं करायचं नाही कारण की हा विषय जो आहे तो संपूर्ण सकल मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्याचा प्रश्न आहे. लाखो लोकांनी मोर्चातून सहभागी होऊन जे विषय म्हण त्याचा संबंध आहे. त्यामुळे इथलं राजकारण पासून लाखो मैल आपण दूर जाऊन हा विषय हाताळायचा असं माझं प्रामाणिक मत आहे. सर, तुम्ही आता 2 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्याची मागणी ही अनेक मराठा संघटनांनी सरकार दरबारी केलेली आहे, म्हणजे तुमच्याकडे सुद्धा
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून केलेली आहे. एक म्हणजे जी तुम्ही सांगितली की फिजिकल हेअरिंग झाली पाहिजे रादर दॅन ई हेअरिंग ऐवजी, म्हणजे ऑनलाईन हेअरिंग ऐवजी प्रत्यक्ष हजर राहून, जेव्हा प्रत्यक्ष कोर्ट सुरू होईल तेव्हा हजर राहून ती सुनावणी झाली पाहिजे. आणि दुसरी, सरन्यायाधीशांच्या घटनापीठाकडं, 5 सदस्यीय घटनापीठाकडं ही सुनावणी व्हावी, याचा अर्थ नेमका काय? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मराठा आरक्षणाचा हा जो विषय आहे तो तामिळनाडूची जी केस आहे तिच्याबरोबरच कंबाईन हेअरिंग व्हावी, त्याचबरोबर जे दुर्बल घटक आहेत, जे ज्याला आपण म्हणूया की सवर्णांना आरक्षण दिलं गेलेलं आहे 10% केंद्र सरकारचं, त्याही प्रकरणाबरोबर या प्रकरणाची संयुक्त सुनावणी घ्यावी, असं काही राज्य सरकारला वाटतंय? असं आशिष की सिमिलर, म्हणजे त्याच पद्धतीचे विषय वेगवेगळ्या बेंचेस समोर आता सध्या सुरू आहे. म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWSचा जो विषय आहे तो सुद्धा 10% आरक्षणा संदर्भातला आहे, जे 50%च्या वर कदाचित जात आहे. आणि म्हणून तोही विषय परवाच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जो गेलाय तो म्हणजे त्याच्यावर सुनावणी घटनापीठाकडे घेण्याचा निर्णय परवा झाला. म्हणजे दुसरा विषय जो आहे तामिळनाडूचा, आपण मग अशी उल्लेख केला, म्हणजे एकाच पद्धतीचे 2-3 विषय वेगवेगळ्या राज्यात सुरू आहेत. वेगवेगळ्या राज्यात असलेले विषय जर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे निकाल जर लागले तर फार त्याच्यामध्ये चुकीचा संदेश जाईल किंवा चुकीचे निर्णय होतील. आणि म्हणून हे सगळे एकत्र घ्यायचे का, हा पहिला विषय आहे. आणि त्याचबरोबर कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स बाय कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे परवाचं जे आहे EWSचा विषय जो आहे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा, तो पार्लमेंटच्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटच्या माध्यमातून तो करण्यात आलेला आहे. राज्यशास्त्राने कायदा केला, म्हणजे कायदा करूनच मराठा आरक्षण हे दिल्या गेलं सभागृहामध्ये एकमताने. म्हणजे असं त्याच्यामध्ये कुठल्याही कोणाचं वेगळं मत नव्हतं. राज्याच्या आपल्या सर्वोच्च सभागृहामध्ये, असेंब्लीमध्ये तो निर्णय झाला आणि एकमताने निर्णय झाला. असं कुठला एक राजकीय पक्षाने निर्णय केला आणि इतर असा नाही विषय, सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला, एकमताने निर्णय झाला. विषय असा आहे की जे कायद्याने झालेला आहे, जे घटना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी जी गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीसाठी, आणि जे वेगवेगळ्या बेंचेस समोर सुप्रीम कोर्टामध्ये विषय लागलेले आहेत ते एका बेंच समोर आले तर मग तो विषय व्यापक, त्याची व्यापकता लक्षात घेता, त्याचं गांभीर्य लक्षात घेता, किंबहुना त्यातले असलेले विषय लक्षात घेता ते सगळे व्यवस्थितपणे हाताळले जावेत. आणि मग ते 5 बेंच असो किंवा 9 बेंच असो, तो सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायाधीशांना तो अधिकार आहे की तो ती घटना, जे पीठ आहे, जे बेंच आहे, ते किती लोकांचं असावं, 5 असावं, 9 असावं, वेगवेगळे त्याच्यामधले लिगल इश्यूज आहेत. त्यामुळे हा विषय जो आहे मला वाटतं की सर्वोच्च न्यायालय ठरवेल आणि मग त्याची हिअरिंग व्यवस्थितपणे होऊ शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आता आपण VC वर बोलतोय, आता इथे म्हणजे नेटद्वारे VC वर आपली चर्चा होते, बऱ्याच वेळा ऐकायला येत नाही, आर्ग्युमेंट करता येत नाही. तुम्ही जे बोलताय ते ठीक आहे, लोकांपर्यंत जाणं हा विषय हा टेलिव्हिजन पुरती मर्यादित समजू शकतो मी, पण तांत्रिक मुद्दे आहेत, आर्ग्युमेंट करायला बरोबर एक विधी तज्ञांची फौज लागते, लोक लागतात, गाईड करतात, कागद आणतात, आर्ग्युमेंटचे मोठे मोठे दफ्तर असतात, पेपर्स असतात, या सगळ्या गोष्टी काही व्हर्च्युअल हिअरिंग मध्ये शक्य होत नाही. फिजिकल हिअरिंग मध्ये म्हणून वाटतं परवाच न्यायाधीशांची तयारी दिसते मला सर्वोच्च न्यायालयामध्ये. म्हणजे न्यायाधीश समोर ग्लास लावण्याचं काम सध्या सुरू आहे, म्हणजे समोर काचेचा एक हे तयार करून, कवच तयार करून एक फिजिकल हिअरिंगची जवळपास तयारी ही सर्वोच्च न्यायालय सुरू झाली की काय, अशी चर्चा सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की ते फिजिकल हिअरिंग व्हावी, व्यवस्थितपणे बाजू विरोधक मांडतील, आम्ही आमची त्यात व्यवस्थित बाजू मांडू आणि व्यवस्थितपणे आर्ग्युमेंट होईल त्याच्यावर. सर, एक मुद्दा प्रामुख्यानं विचारला जातोय, तो बहुजन वर्गाकडनं विचारला जातोय की सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू दे, प्रत्येकाला श्रेय घ्यायचं आहे मराठा आरक्षणाचं. कारण का? तर मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाजाची वोट बँक ही राजकीय पक्षांना खुणावत आलेली आहे. आघाडी सरकार जेव्हा होतं मागचं काँग्रेस राष्ट्रवादीचं, तेव्हा 2014 घाईघाईत अध्यादेश काढला, तो हायकोर्टामध्ये टिकला नाही. नंतर फडणवीस सरकार आलं भाजपचं, त्यांनी मग त्याला कायद्याची पूर्तता केली, म्हणजे काय तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचं अधिष्ठान त्याला मिळवून दिलं आणि हायकोर्टानं ते वैध ठरवलं. जी आरक्षणाची टक्केवारी आहे ती थोडी कमी केली पण आरक्षण लागू केलं. आता सुप्रीम कोर्टात
त्याला चॅलेंज किंवा आव्हान देण्यात आलेलं आहे. प्रश्न असा आहे की सत्ताधारी असू दे विरोधक असू दे, दोघांना श्रेय हवं आहे, दोघांनाही आरक्षण द्यायचं आहे, पण यामध्ये बहुजन वर्गाचा किंवा बहुजन समाजाचा विचार फारसे कोणतेही राजकीय पक्ष करत नाही ही सुद्धा टीका होते. हे सगळं चुकीचं आहे. आम्ही मागच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षात असताना सुद्धा आमची भूमिका हीच होती की जे एकही महाराष्ट्रात सुद्धा जो कायदा झाला तो सकल मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे मागचा निर्णय झाला. कुठल्याही पक्षाचं श्रेय याच्यामध्ये अजिबात घेता येणार नाही. जे विविध मोर्चे निघाले त्या मोर्चात मी सुद्धा सहभागी झालो होतो, पण कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही काय तिथे व्यासपीठावर चढलो नाही किंवा व्यासपीठावर सुद्धा गेलो नाही. त्यांनी सुद्धा कोणाला कुठल्याही राजकीय नेत्यांनी व्यासपीठावर घेतलं नाही. आम्ही खाली श्रोत्यामध्ये बसलो होतो, ऐकण्यामध्ये बसलो होतो. आणि महाराष्ट्रामध्ये तमाम राजकीय जे काही पक्ष लोक असतील समाज म्हणून आपली भूमिका मांडत असताना आम्ही काही समाजाचं देणं आहोत हे केलं पाहिजे, जस्टिफाईड आहे. आणि म्हणून या मागणीसाठी आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. त्याच्यामुळे हा विषय कुठल्या एका पक्षाच्या श्रेयवादाचा विषयच नाहीये. ना शिवसेनेचा, ना काँग्रेसचा, ना राष्ट्रपतीचा, ना भाजपचा, ना कुठल्याच राजकीय पक्षाचा नाहीये. मागच्या सरकारच्या एवढे सुद्धा आमची तीच भूमिका होती. आमची मागची भाषण जर तुम्ही काढली विधिमंडळात जेव्हा हा विषय निघाला त्यावेळेस सुद्धा सर्वांनी सांगितलं होतं हा विषय जो आहे ह्याचं श्रेय कोणाला असेल तर सकल मराठा समाजाने काढलेला मोर्चा, त्यांनी केलेले आंदोलन, त्याचे काढलेले मोर्चे आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा आरक्षण मिळत आहे अशाच प्रकारची भूमिका त्यावेळेसही होती. आज सुद्धा या महाविकास आघाडीची मी एक सदस्य या कमिटीचा नात्याने, अध्यक्ष या नात्याने माझी आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की ही श्रेयाची लढाई नाहीये. आजही आम्ही हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे. सर्वांनी एकमताने घेतलेला निर्णय राज्यामध्ये आहे, तोच निर्णय केंद्रात सुद्धा सर्वोच्च न्यायालयात टिकला पाहिजे या प्रामाणिक भावनेने प्रयत्न करत आहोत. आम्हाला यातून कुठलेही राजकारण करायचं नाही किंवा त्याच्यात कुठलाही राजकीय फायदा मिळवायचा नाही हे मी अगोदरही स्पष्ट केलंय आणि आजही स्पष्ट करत आहे. सर, SCBC अर्थात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून तसा प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे. अनेकांना असं वाटतंय की जरी राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये, राज्यातल्याच सेवा भरतीमध्ये नोकरी या आरक्षणातून दिली जात असेल तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या एक वेळ समजू शकू, पण सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे याचे जे निकष लावले गेलेले आहेत किंवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात सांगितले गेलेले आहेत त्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल आणि तिथे ते टिकवणं फार कठीण होईल असं जे विरोधक आहेत त्यांना वाटतं असे टिकू नाही. ज्यांना या मागणीचा ज्यांना विरोध आहे ते स्वाभाविक आहे, ते म्हणणारच की टिकणार नाही. परंतु मागास आयोगाने रीतसर प्रोसिजर फॉलो करून, मागास आयोग कुठल्या पक्षाचं नव्हतं, जस्टिस गायकवाड जे रिटायर्ड हायकोर्ट जज आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेला मागास आयोग, यांनी त्यांच्या सर्व सदस्य आहेत त्याच्यामध्ये काही अधिकारी निवृत्त अधिकारी आहेत रिटायर्ड जज हायकोर्टचे आहेत, त्यांनी केलेले निष्कर्ष, काढलेले निष्कर्ष तो अहवाल शास्त्राने स्वीकारला आणि त्या अहवालाच्या आधारे पुढे ते आरक्षण देण्याचं विधिमंडळामध्ये जे काही कायद्यामध्ये त्याचे रूपांतर झालं त्याला काहीतरी आधार आहे ना. सरकार वाटणं सरकारने केलं असं नाहीये. मागास आयोगाचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्याच्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलं, त्यानंतर सभागृहाने शिक्कामोर्तब केलं आणि म्हणून तो कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे कोणाला काय वाटतं हा विषय नाहीये. जी वस्तुस्थिती आहे मराठा समाजाची, जी काही आर्थिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, जे काही प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत, गेल्या अनेक वर्षापासून जे विषय रेंगाळत चाललेले आहेत, ह्याला कुठेतरी शास्त्रशुद्ध पद्धतीने वस्तुस्थिती लोकांसमोर आणण्याचं काम त्या आयोगाच्या माध्यमातून झालंय. त्याच्यामध्ये कुठली समिती नव्हती. एक मागास कमी बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट आहे. ठीक आहे सर, तुमच्याकडे आता नवी जबाबदारी आलेली आहे, म्हणजे मराठा आरक्षण हाच विषय नाही तुमच्या समितीकडे, तर आता मराठा समाजासाठी ज्या वेगवेगळ्या योजना लागू केलेल्या आहेत त्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तसं पदोन्नती म्हणा किंवा जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावरती अलीकडेच टाकलेली आहे. तुमच्या विरोधात मधल्या काळामध्ये आंदोलनं झाली की अशोक चव्हाणांना या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीवरून हटवावं, त्याऐवजी एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांना करावं, अशी एक मोहीम राबवल्यासारखी
आंदोलन रूपी सर्व महाराष्ट्रात ती दिसली, खास करून मुंबईतल्या आझाद मैदानात तर ती दिसलीच दिसली, तर यावर तुमचं म्हणणं काय? मला पहिल्यांदा ज्या मंडळींनी मला व्यक्तिगत विरोध केला तो नेमकं कशा करता केला हेच मला आधी समजलं नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की त्यांच्या कुठल्याही मागणीमध्ये मला तेव्हा टीका करायची नाहीये, परवा माझी जी काही सर्व संघटना ज्या राज्यातल्या आहेत त्या सर्वांना बोलवलं मी VC वर. तिसऱ्यांदा बैठक होती आमची ती VC वर, त्याची मतं जाणून घेण्याकरता, त्यांना अवगत करण्याकरता आणि त्यांना त्यांची मतं समजून घेण्याकरता. ज्यांनी मला विरोध केला त्यांनाही बोललो होतो, म्हणजे त्याच्या मला कुठलं राजकारण करायचं नव्हतं. ज्यांनी मला व्यक्तिगत विरोध दर्शवला होता त्यांना सुद्धा बोललो होतो मी. मुद्दा असा आहे मला राजकारण करायचंच नाही याच्यामध्ये, आणि मला हे सांगा नेमकं कारण काय याच्यामध्ये ते मला समजू शकलं नाही. म्हणजे सरकार सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मक आहे, सरकारच्या बाजूने तुम्हाला विश्वासात घेतलं जात आहे. मला फक्त प्रसिद्धी ह्याची मला असं आहे की राजकीय फायदा अशोक चव्हाण म्हणून राजकीय फायदा उचलण्याची अजिबात गरज वाटत नाही मला. काही करायची मला त्यात तो माझा पिंडच नाही किंबहुना मला ती करायची इच्छा सुद्धा नाही. मी हा प्रश्न प्रामाणिकपणे हाताळण्याची माझी इच्छा आहे आणि ईश्वर कृपेने आई भवानीच्या आशीर्वादाने मी यशस्वी हो हीच माझी ईश्वरचंडी प्रार्थना. कारण माझं एकट्याचं यश नाहीये, समोर सकल मराठा समाजाला प्रतिनिधित्व करणारा मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करत आहे आणि म्हणून मला या कामामध्ये यश मिळण्याकरता सर्वांनी सहकार्याची म्हणजे अपेक्षा आहे. मी तर मुख्यमंत्री म्हणजे हीच भूमिका आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा विनंती मी करणार आहे आपल्या माध्यमातून की केंद्र सरकारला सांगावं की तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन तुम्ही सहभागी व्हा, पार्टी व्हा, सगळ्या केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या तुमच्या ऍप्लिकेशन टाका इंटरव्ह्यूस यायचं आणि तुम्ही सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये तिथे आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका तुम्ही सुद्धा घ्या. केंद्र सरकार या सगळ्यामध्ये उतरणं म्हणजे फार पॉझिटिव्ह, त्याच्यामधून एकंदरीत मेसेज जाईल. मागे म्हणलो होतो आजही परत मी रिपीट करतोय सर, तुम्हाला असं का वाटतं की केंद्र सरकारने यामध्ये एक पक्षकार व्हावं? पक्षकार म्हणजे असं, केंद्र सरकार शेवटी सरकार आहे ना महाराष्ट्र, आम्ही इथं राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे. एकमताने सर्व गोष्टी होत असतील तर त्याला एक वेगळं वजन नाही ना प्राप्त होईल ना. मग देशात तर सरकार याच्यामध्ये सामील झालेलं आहे, राज्य सरकार तर करतच आहे. कुठलाही पक्ष बाजू राहिलेला नाही, कुठलं सरकार कुठल्या पक्षासारखं बाजू नाही, सर्व एकमताने हा सगळा विषय घालण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही नकळत एका वेगळ्या विषयाला छेडलेला आहे. बघा, सर्वात मोठी समाजाची टक्केवारी म्हणून देशात मराठा समाजाकडं बघितलं जात आहे की 32% तरी किमान मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे, जी टक्केवारी संपूर्ण देशात एखाद्या समाजाची सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल किंवा गुजरातमध्ये लेवा पाटील किंवा लेवा पटेल समाज असेल, जाट असतील, गुज्जर असतील, तसंच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये काफू असतील, या इतर ज्यांचे म्हणून आरक्षणाचे लढे सुरू आहेत त्या सर्वांना जर का या प्रकरणामध्ये निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला तर मिळणार आहे, त्या दृष्टीनं तुम्हाला असं वाटतं की केंद्र सरकारने यामध्ये पक्षकार व्हावं? तो दृष्टिकोन माझा असा आहे की आता बाकीच्या समाजाचे किती आरक्षण मिळावं काय मिळावं हे सगळे तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे आहे. महाराष्ट्रात सुद्धा आमची भूमिका आहे की ओबीसींचं असलेलं विद्यमान आरक्षणामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये बाधा येता कामा नाही, ओवर अँड अबाव. म्हणजे मी पहिल्यापासून स्पष्ट करतोय की ओबीसींचं असलेलं सध्याच्या आरक्षणामध्ये कुठलाही बाधा न येता ओवर अँड अबाव हे आरक्षण वेगळ्याने मिळावं अशाच प्रकारची आमची मागणी आहे. तर देशात सुद्धा आम्हाला कुठल्याही आरक्षणाला धक्का लागू असं आमची अजिबात भूमिका नाहीये. आमचं म्हणणं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जी काही आज सामाजिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, ज्या काही हालापेष्टा समाजाला सोसावं लागत आहे, ती तिचा एक शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारे सगळं पुढं विचार करावा एवढंच म्हणणं. आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये हा निर्णयाला समर्थन करण्यात काय अडचण आहे? मला काय आता जर तुम्ही तुमचं सरकार असताना तुम्ही राज्यामध्ये तुमचं मुख्यमंत्री असताना तुम्ही जर समर्थन राज्यामध्ये दिलं आता हे सर्वोच्च न्यायालयात गेला तुम्हाला काय अडचण आहे? केलं पाहिजे, त्याला काय प्रश्न आहे? ठीक आहे सर, तुम्ही वेळात वेळ काढला आणि मराठा समाजाचं हे जे आरक्षण आहे जे टिकवायचंच आहे असं प्रत्येकच राजकीय पक्ष म्हणतंय, कुठलंही सरकार म्हणतंय, त्यात आता ठाकरे सरकारची सुद्धा भर पडलेली आहे आणि तुम्हाला तो लढा घेऊन जाऊन सुप्रीम कोर्टात आता लढायचा आहे, अशा वेळी तुम्ही ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, तसंच मराठा आरक्षण विषयक राज्य मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे तिचे अध्यक्ष. मधल्या काळामध्ये त्यांच्यावरही टीका झाली की ते नीट काम हाताळत नाही आहेत, पण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावरती विशेष जबाबदारी टाकली. आरक्षणाबरोबरच
मराठा समाजाच्या ज्या इतर सोयी सवलती आणि योजना आहेत त्याकडे सुद्धा लक्ष देण्यास हे अशोक चव्हाणांना सांगितलं. त्यानिमित्तानं ही मुलाखत होती. येत्या मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात जी अंतिम सुनावणी होते आहे त्यामध्ये राज्य सरकारची तयारी काय हे आपण जाणून घेतलं. इथेच थांबूया. पाहत राहा जी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.